उरण शहरातील भवरा मोरा रस्त्याचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी संपन्न झाला, त्यामुळे उरण शहर विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. या रस्त्याचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले, त्यामुळे विरोधकांनी कितीही बेछूट आरोप करीत कोल्हेकुई केली तरी उरणची जनता भाजपाच्या कार्यावर खुश असल्याचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण मतदारसंघाचा विकास होत आहे. त्यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक विकासाची कामे सुरू झाली आहेत. उरण शहरातील बहुतेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे, मात्र पावसाळ्यामुळे भवरा मोऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे बाकी होते. त्यानुसार या कामाचे गुरुवारी आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. उरण शहराचा विकास खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने केला असल्याने विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही बेछूट आरोप करीत कोल्हेकुई केली तरी उरणची जनता ही भाजपाच्या कार्यावर खुश आहे. त्यामुळे येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांना चारी मुंड्या चित करून भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता पुन्हा येईल असा ठाम विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केलाय. या भूमिपूजन सोहळ्याला उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, भाजपा तालुकाध्यक्ष रवी भोईर, माजी नगराध्यक्ष चिंतामण घरत, भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, भाजपा उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, नगरसेवक नंदकुमार लांबे, राजेश ठाकूर, नगरसेविका रजनी कोळी, आशा शेलार, जान्हवी पंडित, यास्मिन गॅस, हितेश शहा, नगर परिषद नगर अभियंता अनुप कुमार कांबळे, वरिष्ठ अभियंता झुंबर माने, माजी उपनगराध्यक्ष चिंतामण घरत, माजी नगरसेविका नंदा माजगावकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आणि ही उरणची जनता भारतीय जनता पक्षाच्या मागे राहणार आहे. मी तुम्हाला सांगतो, जे अशक्य आहे ते करण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याच्यात यशस्वी झालो. कारण कधीही खोटं बोलायचं नाही, लपून ठेवायचं नाही, समाजाचं हित अहित राहील असं करायचं नाही. आणि म्हणून उरण नगरपालिकेने स्विमिंग पूल आहे, उरण नगरपालिकेच्या शाळा चांगल्या आहेत, उरण नगरपालिकेमध्ये एअर कंडिशन जिम आहे. या सर्व गोष्टी, मन विमला तलाव सुशोभीकरण असेल, हे तलाव सुशोभीकरण असेल. मी तुम्हाला सांगतो की माझं त्याच्याबद्दल पत्रव्यवहार सुरू झालं आहे. मी पत्र दिलं आहे अण्णा. मी आज या ठिकाणी सांगतो तुम्हाला की भवऱ्यामध्ये असलेल्या सॉल्ट डिपार्टमेंटच्या जागा या उरण नगरपालिकेला मी मिळवून घेणार. आणि त्याच्याकरता या इथल्या मुलांकरता बगीचा असेल, सोशल ॲक्टिव्हिटीज करता सॉल्ट डिपार्टमेंट ती जागा आपल्याला देईल, हे त्याच्याबद्दल असलेले मंत्री पियुष गोयल यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. माझं त्यांच्याकडे असलेलं रेकॉर्डही माझ्याकडे, आणि लवकरच ते हस्तांतरणाची प्रक्रिया मी पूर्ण करीन. आणि ही एवढी म्हणजे माझ्या मते 10-12 एकर जागा होईल. किती आहे मला माहीत नाही, तर परत तो आकडा चुकला तर ते परत सांगायचे. यांना माहितीच नव्हतं आणि काय घ्यायला गेले. मी तो पत्र दिलं आहे आणि मला पियुष गोयल माझे मित्र आहेत. उरण नगरपालिकेला 50 लाख रुपये त्यांनी बोरी स्मशानभूमीला तेव्हा दिलेले खासदार असताना, आपल्याला ॲम्ब्युलन्स त्यांनी दिली होती. माझे जुने सहकारी आहेत आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि या सॉल्ट डिपार्टमेंटच्या जागा लवकरच उरण नगर परिषदेला समाजाच्या कामाकरता. मग माझ्या इथली लहान मुलं त्या बगीच्यामध्ये खेळली पाहिजेत. त्यांचं या इथून उरणपर्यंत गार्डन एकच आहे नरेशच्या बाबांच्या नावाने. ते कधी उघडतात हे कधी उघडं आहे ते संध्याकाळी असतं, पण त्याच्या जवळ असली पाहिजेत बगीचे, ही आपली इच्छा आहे. त्याच्यामुळे ही जर सॉल्ट डिपार्टमेंटची जागा आली तर आपण अनेक समाज उपयोगी गोष्टी तेथे करू शकू, हा विश्वास आहे. यानंतर भवरा मशिदीच्या मागचा रस्ता, हा गेल्या वेळेला आम्ही 1 कोटी रुपयाचा रस्ता होता, तो आम्ही शब्द दिला होता आणि तो आम्ही पूर्ण केला. अण्णा, जे जे शब्द दिले ते पूर्ण केले पाहिजेत. आपण समाजाची बांधिलकी राहिली पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट अडते ती पैशाकरता अडते हो, आणि ते निधी आणण्याची धमक हिंमत असली पाहिजे. नुसतं राजकारण राजकारण करून काय करता. आणि त्याच्याकरता आजपर्यंत नगरपालिकेच्या इतिहासात भेटला नव्हता तेवढा निधी आपण आणला. आणि विश्वास ठेवू नका, मी प्रत्येक वेळेला सांगतो, हे छळ कपट्याने आलेलं राज्य आहे, हे फार दिवस टिकणार नाही. एखादा सूर्य असा येणार आहे लवकरच की हे जातील. जेव्हा सरकार येईल, देवेंद्रजींचं परत लवकरच येणार आहे, तेव्हा पुन्हा असेच पैसे या उरण शहरवासियांच्या भल्याकरता. भारतीय जनता पार्टी अशी आहे की एक हातात जर काम घेतलं ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, आणि हे काम फक्त महेश बालजीच करू शकतात हे मी आज व्यासपीठावर सांगू शकतं. आणि असंच तुमचं लक्ष आमच्या सगळ्यांवर असू दे,
आणि पुढची निवडणूक ही तुमच्या सर्व जनतेच्या हातात आहे. कोण काम करेल हे तुम्हाला माहिती आहे. आजपर्यंत मी इथं तुम्हाला सांगते, कधी तुम्हाला मी अडवून ठेवलं की माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझ्याकडे येऊ नका असं कोणी हे व्यक्ती सांगू शकता की नगराध्यक्ष किंवा महेश शेटबाळजी किंवा आमचे नगरसेवक की माझ्या दारात येऊ नका किंवा माझ्या ऑफिसमध्ये नका येऊ. आम्ही 12 तास 24 तास जनतेसाठी अवेलेबल असतो. जशी ॲम्ब्युलन्स अवेलेबल असते तशी आमची सर्व टीम तुम्हाला अवेलेबल असते. महेश शेठ जेव्हा आमदार नव्हते तरी त्यांनी नगरपालिकेला 100 कोटी रुपये आणण्याचं काम 100 कोटी रुपये आणण्याचं काम केलं असेल तर आमदार महेश शेठ बाल्दी साहेबांनी. आज या उरणचा विकास बघायला गेला तर आज 100% पूर्ण झालेला आहे. राहिलेला भाग हा मांगीरदेव देवळापासून ते सिंडिकेट बँकेपर्यंत ह्या रस्त्याचं आजचं भूमिपूजनाचं कार्यक्रम आहे. आमदार साहेब आत्ता त्यांची सर्व पक्षीयांची एक मीटिंग झाली सामियानानं. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमदारांनी उद्या राजीनामा देवा मी लगेच निवडून येईन. म्हणजे यांचे स्वप्न कुठं चालले ते काय मला माहीत नाही. पण समता ममता जयललिता यांची युती झालेली आहे. पण ही युती झाली तरी आम्हाला भारतीय जनता पार्टीला किंवा आमदार साहेबांना काही फरक पडणार नाही. नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच झेंडा पडकावेल असे मी तुम्हाला सांगतो. कारण आज जी निधी आणायची आहे त्यांनी सांगितलं नगरपालिकेचं ऑफिसचं काम बंद आहे, टाउन हॉलचं काम बंद आहे. तुमचा मुख्यमंत्री बसला त्यांनी पूर्ण नगरपालिकेच्या निध्या सर्व नगरपालिकेच्या निध्या त्यांनी परत मागवल्या आणि स्थगिती दिली होती. त्याच्यामुळं काम थांबलंय. पण आत्ता युद्धपातळीवर काम चालू आहे. यांना फक्त काम राहिलं नाही, फक्त उचापाती करण्याचं काम राहिलेलं आहे. आम्ही खरंच सांगतो आम्ही काम करणारे नगरसेवकात आमचा आमदार आमचा आमदारांचा हात आमच्या डोक्यावर असल्याने आम्ही कुठल्याही परिस्थितीत कामाच्या गंगेत काम करण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेणार आहोत.